ए व्ही प्रफुल चंद्र यांच्यासोबतचा माझ्या कॉन्व्हर्सेशनचा हा सेकंड पार्ट आहे तुम्ही इकडे डिरेक्टली हा रेकमेंड तुम्हाला व्हिडिओ झाला असेल तर आधी पहिला पार्ट बघून या आणि त्यानंतर हा बघा ह्याच्यात पण खूप इनडेप्त गप्पा झालेत तर मी जास्त काही बोलत नाही जस्ट एन्जॉय द पॉडकास्ट आता प्रोडक्शन स्टाईलवरती थोडंसं बोलूया कारण तुमच्या सगळ्या गाण्यामध्ये की ह्या वर्षी आता तीन मेजर अल्बम्स आले घर बंदूक गोदावरी आणि आता नाळ टू आलाय तर तिने ह्याच वर्षी आलेले तर आता मला एक जे नाय टूची गाणी ऐकताना हे जाणवलं की गाणी खूप मस्त आहेत आवडलीत मला पण की समजा एक सेन्सचा आर पी जी असेल तर कारण ती स्टोरी जी आहे पूर्ण बेस्ट आहे गावात तर असं असतं का की की गावात बेस्ट आहे तर आपण तिकडच्याच ऑर्गेनिक गोष्टींनीच पूर्ण गाणं बनवायला पाहिजे आणि त्यात सीन्स वापरायलाच नको कारण ह्यात वापरल्या काही चुकीचं वाटत नाही त्यात बरोबर म्युझिक हे शहरातलंय त्याच्यावर डिपेंड करत नाही तर ते, ते दाखवलं कसं जात ट्रीटमेंट काय त्याची अच्छा त्याच्यावर म्युझिक डिपेंडंट आहे आता नाळचं पिक्चर तुम्ही पाहिलं तर दॅट इज फ्युचरिस्टिक विज्युअल्स म्हणजे टेकिंग आहे यूज ऑफ गिम्बल्स आणि ते किती ड्रीमी पद्धतीने जात रिव्यू पद्धतीने जाते तर त्याचा अप्रोच जो म्युझिकल आहे दॅट ऑल्सो हॅज टू हॅव दॅट इसेन्स ऑफ फ्लोरसेन्स जसं म्हणतो आपण तो एक ट्रान्झिटिव्ह मोमेंटम बेस्ड तसं मी पाहतो आणि काय आहे त्यापेक्षा कोणासाठी आहे आणि ते कोणापर्यंत आहे हे मॅटर करते ना तुम्ही मी मागे पण म्हणाल होतो की म्हणजे तुमची फिल्म लंडनला शूट होऊ दे एका खेड्या गल्लीत शिव शूट होऊ दे काय दिसते ह्याच्यापेक्षा ते कसं दिसतंय त्याच्यावर म्युझिक अवलंबून आहे म्हणजे मला तुम्ही जर म्हणाल तर बॅकग्राऊंड म्युझिक करायचं किंवा तर कथानक कधी मदत करणार नाही कुठल्या वेळी कशा पद्धतीनं ते गाणं अवतारणार आहे त्याचा आगा पिछा आणि ड्युरिंग ड्युरिंग दॅट दिूरे, शेमेंट म्हणून ते खटकत नाही आणि हे कसं पण आहे म्हणजे ती परत न शिकवता की मी ऑब्झर्व करून पाहिले हे स्टडी करण्यासाठी मी नेमकं करतो काय मला जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा मला लक्षात आले की अरे असे असं प्रश्न पण असू शकतो मी ह्याचा कधी विचार केला होता तिथं मला ऑडियो युनिट नावं पण बरेचदा माहीत नसतात पण त्यावेळेस नाही पण जेव्हा ब्राऊज केलेले असतात पण तो एक विश्वास असतो की मला इथे हे मिळेल त्याला एकदा मी आतमध्ये घेतलं की मग तो जात नाही निघत नाही तो त्याला वापरून काहीतरी इथं स्वभाव पण येतो की पॉझिटिव्हली पाहणं कन्व्हिक्शनं त्याला आपल्या मैदानात आणणं हे गुण तुम्हाला प्रोडक्शनमध्ये काम येतात त्यावेळेस तुम्हाला तुमचं प्रोडक्शन मिनिमलिस्टिक का नाही नाही हे खूप कॉम्प्लेक्स वाटतं मला मिनिमलिस्टिक मी अजून आत्ता डरावडराव मध्ये म्हणू शकतोस की थोडं मिनिमलिझम आहे आणि पण ओव्हरऑल नाही म्हणू शकतो आय फॉलोड आय क्रिएटेड रूल कोल्ड रूल ऑफ फोर रूल ऑफ फोर म्हणजे एट टाइम चार गोष्टी असे मी ते एन्जॉय पण केले काही काळ रुल ऑफ फोर म्हणजे एट टाइम फ्रिक्वेन्सी पण समजा चार कव्हर होती सोडले नाही लिहिलं ऑफकोर्स ते इमेंज्युअली तेच होत फ्रिक्वेन्सी कव्हर होतातच चार कन्सेप्टवर नाही राहायला पाहिजे समज एकदम तुझं एक जाईल आहे ला मी हे धरत नाही ते तर शकणार ते तर आणि अपार्ट फ्रॉम इफ आहे कॉर्डिंग गोइंग ऑन पी जेटर चालू आहे तर तिथे okay. uh, uh, परत तू स्ट्रिंग्स आणि हे मागे पॅडिंग द्यायला गेलास तर परत ते मॅनेज पण करता येतं मारामारी होते तसंही केलेलं आहे ते मिक्स इंजिनिअरचं काम आहे त्याला कसं बसवायचं ते आमचं एक येतं ऍक्च्युली प्रोड्यूस करता करताच मिक्स होत जातो आणि मी मिक्स पर होती होईपर्यंत प्रोड्यूस पण करत असतो म्हणजे नेमकं मी प्रोड्यूस करतो का मिक्स मला इफ मलाच कळत ते सो इट्स लाईक दॅट आता एक एक्झाम्पल म्हणून मला राडा दुराळा आठवतंय की त्यात तुम्ही सांगितलं होतं की आता इट इज अ सॉन्ग अबाउट रेंज आणि आय थिंक ते इलेक्शनच्या वेळेस दाखवतात पिक्चर मध्ये आणि तयारी करतायत म्हणजे त्या ता खूप ताकद पाहिजे आता युजुअली की एक नॉर्मल कंपोजर किंवा एक नॉर्मल थॉट मध्ये असेल कि याच्या असं काहीतरी पाहिजे तोसे मजा आहे का आणि ते त्या गाण्यात नाहीच त्याचं कारण आहे ना कारण डोल ताशे हे सेलिब्रेशन रिझल्ट आहे इथे टशन द्यायचं आपल्याला आव्हान देताना ताशन असतो दॅट इज सेलिब्रेट पार्ट ऑफ सेलिब्रेशन आता ही गोष्ट वेगळी की आता प्रचाराच्या वेळेस पण तासा आवाज होतात ती गोष्ट वेगळी पण आय रिली लाईक दॅट की किरा आणा आणि तुम्ही ते बेस थांबवणं आणि मग एकदम सोडणं त्याच्यात रेज आपोआपच जाणवत ऑफकोर्स म्हणजे वजन कशाला तू मांडतो तसंच खेळ आहे तू प्रत्येक वेळेस असंच नाही की ताशा वापरल्यानंतर काय होतं माहित आहे तो वापरतो तेवढं तर आपण पॉसिबिलिटी चेक केल्या पाहिजे रूल ऑफ हा तो हा असं सगळ्यात मॅक्सिमम ऍक्च्युअली मला ट्रॅक जास्त लागतात म्हणजे मी एक गिटार जरी घेतली ना तर ते हा नॉट नॉट लेडिंग म्हणजे आता फर्स्ट साईन पर्यंत तेच सेम इन्स्ट्रुमेंट तर तो स्टोन समज सोळा ते चोवीस बार पर्यंत वापरलाय आणि तो पुढे येताना समोरच्या गाण्याचं स्ट्रक्चरनुसार त्याचं नेचर हलकस बदलावं लागत मला एलॉबरेट होतं मग त्याला डुप्लिकेट होऊन मग त्याला हलकस त्याचं काहीतरी आधी जसं वाजले त्याच्यापेक्षा त्याचं प्रोसेसिंग इव्हॉल्व होते थोडं तर तसं तशामुळं मला एकाच जवळपास चार चार पाच पाच असेल तर मी गॅस केलं समजा की ह्याचे जास्त होते गुनगुनचे इट वॉज सेव्हन ट्वेंटी थ्री सेव्हन ट्वेंटी थ्री सेव्हन ट्वेंटी थ्री ट्रॅक्स बरं आहे त्याच बी येत नाही वेगळं ठीक आहे प्रोडक्शन का आय थिंक वी कवर्ड आता मला एक हे विचारायचे की तुम्ही एज अ कम्पोजर आणि मी तुमचा कन्झ्युमर आहे ऑडियन्स आहे ह्याच्यामध्ये बरीच लोक आहेत वेन यू डू फिल्म म्युझिक खुबल्या म्युझिकसाठी फिल्मसाठी करता तर त्याच्यामुळे तुमच्या डोक्यातली आलेली आयडिया हंड्रेड पर्सेंट त्या ऑडियन्स पर्यंत तशीच पोचते का जर नाही पोहचत तर काय मध्ये मध्ये काय कॉन्फ्लिक्स मी हा प्रयत्न करतो मी शिकतोय की तो लॉस किती कमी करता येईल मला असं पर्सनली वाटतं की कंपोजर आणि ऑडियन्स मध्ये एक काहीतरी खतरनाक रिलेशन असतं आणि ते हार्ट टू हार्ट वन टू वन पोचणार असत डिसिजन मेकर्स जेव्हा येतात हे शेवटी आहे हेच आहे आपण काही चांगलं करायचं चांगलं करण्याचे चांगल कर चांगल कर चांगल वे वेगवेगळे वे प्रकार वे आपण वे काही करू शकतो पण शेवटी हे होतं की माझ्या मनाचं करायचं का तुझ्या मनाच करायचं का ह्याच्या मनाच करायचं का त्याच्या मनाच करायचं ह्या खेळामध्ये कधी कधी वेळेच वाटतो होत आणि जे एका पद्धतीनं व्हायला पाहिजे त्याच्यानं जे आपण जे साध्य करू शकतो ते सोडून काहीतरी तिसरंच होतं म्हणजे मला एक सीन आठवतय शंकरचं पिक्चरचा नायक मध्ये इकडे अनिल कपूर वर्णन करून सांगत असून मला कसली मुलगी पाहिजे आणि वडील चित्रकाराचं हेरणे आणि चित्र पाहिल्यावर ते काय निघतं वेगळं तर तसं होतं ते ब्रीफिंग आणि ह्याचं म्हणजे तर ते वाटायला जायला नाही पाहिजे मी खूप फॉर्च्युनट आहे की ज्या डिरेक्टरसोबत काम केलंय ते त्यांनी मला छान मला समजले आणि दे हॅड परफेक्ट रीझन बाय दे हॅव अप्रोच मी त्यांना माझं माझं पण पाहिजे असतं काय म्हणजे काही मला कधी मेमिक्रीचं सुद्धा करता तुम्ही त्यातल्या काही का ते आय बिथ नाही का So they with the flow, part of. But what a personality he is! He is like you No, know, yeah. Apart from his filmmaking, his guru for me. The relation between art, artist, and hey, he' is He is philosopher. He's not just artist. he you know, broad. काहीतरी बोलता बोलता की so की हा सो तसे डिरेक्टर मिळाले त्यांना एक्झॅक्ट माहीत होतं की काय पाहिजे आणि ते मोबाईल येतात आता जाऊ दे ना इतकं बेस्ट एक एक्झाम्पल आहे जे जे डिरेक्टर्स बघतायत जे जे प्रोड्युसर्स बघतायत मला त्यांची हीच विनंती की जेव्हा कंपोजर एखादं गाणं घेऊन येतो त्या त्याला जर काही खटकवलं नाही मध्ये काही बाधा आणली नाही तर ते त्याचं काम आहे त्याला माहित आहे हा फक्त मा माझं म्हणणं एवढंच असतं की तुम्ही माणूस निवडताना विचार करा एकदा माणूस निवडलात की मग विचार करू त्याचं पोतानी पिंड तर समजवून घ्या आयडियली कारण तो जवलेनावाला एकदा सांगितल्यानंतर जो ड्राफ्ट बनलाय तोच आहे आणि जसं तसंच म्हणजे हे असं नाही पाहिजे तसं नाही पाहिजे माझ्या बाबतीत बरेच मला कंटेम्पररी कंपोजर फ्रेंड्स जेव्हा भेटतात तेव्हा मध्ये तुला असं बसवं म्हणत नाहीत याच्यासारखं त्याच्यासारखं मला वाटतं मला तर उलट खूप मी जास्त काही केलं नव्हतं तेव्हापासून मिसिंग हे असं म्हणतात ऐकायला छान वाटतं पण काय आहे इवी स्टाईल आहे की तुम्हाला हे hey, विसरच काम आहे म्हणणं किंवा ते बघड पण कॅन यू आयडेंटिफाय युअर नाही बाबा सगळ्याच सगळं कळच आपल्याला आपल्याला कधीच काही कळत नाही तुझे हा दहा गाण्यामध्ये त्या दहा गाण्यामध्ये फॉर एक्झाम्पल असं मी एकदम हायपोथेटिकल सिच्युएशन की तुमची ओळखू शकतो आपल्या ह्याच्यातलं इंडेक्स मधलं शकतो ओळखायला नाही पाहिजे ऍक्च्युली आहे ना ती स्टेट आपल्याला अचीव करता आली पाहिजे म्हणजे ते मी करत होतो कम्पोज करायचा आज म्हणजे एक पहिला सेशन झाला पहिला जो काही आपला जो काही पहिला सेशन असतो सेव्ह केअर करून आपण जेव्हा त्यावेळेस जे पॅकअप करतो आणि परत जेव्हा आपण येतो त्यावेळेस यायच्या वेळेस त्याच्यातलं काहीच आठवलं नाही पाहिजे त्याच्यातलं जर आठवलं तर, तर मग ते ठेवत अच्छा दिस इज जरूर म्हणजे कम्प्लीटच काढतो समजा एक गाणं आहे मला ते अंतरापर्यंत हे वाटतंय मग नंतर व्यवस्थित हे वाटतंय नंतर ते थोडं काहीतरी चेंज करावं असं वाटतंय असं जर वाटलं डिरेक्टरला तर मी ते त्याचा मुखडा अंतरा बदलत नाही मी ते अख्खत बदलतो कारण ते वेळ पूर्ण एक गोष्ट असते ते तुम्हाला विचारू का स्पिरिच्युअलिटी बद्दल विचारू का तुम्हाला सगळ्यात शेवट आणि सुरुवातीच आहे शेवट कारण मी अजून पण त्याच प्रश्नावर आहे डोक्यामध्ये mm -hmm. की पोच म्हणजे नेमकं काय असतं आणि कसं असतं तर आ, मी तो प्रश्न तुम्हाला एका स्पिरिच्युअल आणि रिलीजियस रिलीजियस नाही पण स्पिरिच्युअल कॉन्टॅक्ट मध्ये विचारला होता की म्हणून मला जाणून घेते की आर यज रिलिजियस ऑर स्पिरिच्युअल पर्सन आय एम स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल इन द सेन्स स्पिरिच्युअलिटी लोक वेगवेगळ्या पद्धतीनं एलोबरेट करू शकतील पण जे आपण एक्सपिरियन्स करू शकतो आणि त्याच्या थ्रू आपण मार्गक्रमण करू शकतो ती जास्त महत्वाची स्पिरिच्युअलिटी आहे की म्हणजे काय एक्झॅक्टली की आ, आपण समजणं आपण वाव देणं बद्दल, आणि आपण जे काही करतो म्हणजे सगळ्या गोष्टी प्युरिटीनं पाहणं म्हणजे जजमेंटल होऊन न बघता आणि एक खूप इनोसंट भाव ठेवून पॉसिबिलिटीज पडताळ करत राहणं हे मला आ, जास्त हे वाटतं स्पिरिच्युअल वाटतं स्पिरिच्युअल इन द सेन्स की आपण एखादी गोष्ट ठरवतो मला हे करायचं आहे आणि आता मला हे करायचं आहे असं सगळ्या गोष्टी आपण प्लॅन करून करणं हे पण साध्य होऊ शकतं पण आपल्या नकळत होणं म्हणजे जेव्हा तिथे आपण बसतो आणि जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस आपण आपल्या कंट्रोलमध्येच नसतो मी व्हिडिओ सुद्धा करून पाहिलेत की जेव्हा मी व्हिडिओ लावतो तेव्हा बंद करेपर्यंत सतराव्या मिनिटाला माझं लक्षात येतं तेव्हा मला लक्षात येतं की आपण व्हिडिओ चालू केलं होतं दॅट स्टेट इज व्हेरी प्युअर आपण जे आता बोलतो आपण बाहेर पासून दूर गेल्यानंतर ॲज अ पर्सन ऑल टुगेदर एम अ डिफरंट पर्सन आणि मला हे लहानपणापासून याचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे मी लोकांमध्ये जेव्हा जातो तेव्हाच मी खूप इम्प्युअर असतो हे शब्द आहेत सगळ्यात जास्त आपल्याला इम्प्युअर करतो म्हणजे मना माझ्या मनात एक एखादी फिलिंग आहे ती इतकी प्युअर असते आणि त्याला नुसतं मी शब्दात जरी मांडायला गेलो ना ते मला ते ते भाव एक्झॅक्ट जसाला तसे येतच तस नाहीत कधीच म्हणून mm. मला ते प्युअर वाटत आणि मला कधीच म्हणजे शब्द पुरेसे पडले नाहीत म्हणजे कमीच काय म्हणू शकतो आपण एक कल्पना विलास शक्ती जी असते पोएट्री ज्याला आपण म्हणतो कवी कविता करणा वगैरे हे जे आहे ना mm. हे जिथे थांबतं तिथं म्युझिक सुरू आप मला सुचतोय मी काहीतरी वर्णन करतो मी लिहितो मला स्फुरतोय पण ज्या ठिकाणी मला शब्दच कमी पडतात त्याने जे एक्सप्रेस करू शकतात शब्दातच त्यांना गरजच पडत नाही कुठल्या दुसऱ्या ह्याची तसं असेल कदा कसं कसं खूप चांगलं ज्यांना बोलताय खूप शब्द हे आहे आणि आपल्याला जे वाटते समजते ते नीटपणे एक्सप्रेस करू शकतात शब्दातच hmm. त्यांना म्युझिकची गरज नसेल एक्सप्रेस इट ना अ फॉर्म ऑफ एक्सप्रेशन ऑल टुगेदर डिफरंट थिंग्स म्हणजे शब्दात बोलतो आपण सगळं हे करतो पण एका पॉइंट नंतर असं असतं की आपल्याला शब्दात सांगून सुद्धा समाधान होत मग आपण हसलो रडलो का असतो म्युझिक इज बियॉन्ड दॅट ते का विचारतो कारण त्यांनी ए आर सरांचा इंटरव्ह्यू आता होता एकदा त्यांना ते मानले होते की मी समजा सुचलं नाही मला काही मी उपवास करतो आणि म्हणजे स्ट्रगल त्यांना जेव्हा होतं की कुठल्या हे आणण्यासाठी की चाल जे काय असेल काहीतरी बनवायचं क्रिएट जे करायचं असेल तेव्हा ते म्हणतात की मी उपवास करतो द टाइम एक्झॅक्टली आणि मला होई ते क्रॅक होईपर्यंत जेवत नाही मी पण हा म्हणजे मला जेवण जात नाही समज मी आज एखादा गाणं करायला आलो स्टुडिओ आणि इट टेक्स लाईक पहिला त्याचा जेव्हा मी पहिल्या दिवशी बसलो त्याचा सतरा अठराव्यात असायला त्याचा ड्राफ्ट ता निघतो आणि तोपर्यंत मी खात hey, नाही हे दिस हॅपन्स विट मी हा कारण जेवल्यानंतर आपण करप्ट होतो थो 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 थोडं थोडं आपल्याला आपलं डोकं पण व्यवस्थित चुस्ती राहत नाही ती आणि असं नाही की जेवलो आता मला त्याला कामाला यायचंय हे जे बंधनात्मक गोष्ट आहे की करावं लागतंय म्हणून करणं किंवा आता मला जाऊन हे करायचं जा। म्युझिक सुचणंच हे एक पार्ट ऑफ फ्रीडम आहे जिथं तुला कळालं की तुला तू फ्री नाहीय हे ऍक्च्युली ना तुझं प्लॅटफॉर्म तसा आहे हे खूप अजून माझ्याकडे खूप बोलण्यासारखं आहे पण मग अशा केस मध्ये तुम्ही ठीक आहे पण तुला स्पिरिच्युअलिटी ची अनुभूती तू जेव्हा लार्ज स्पॅन ऑफ टाइम साठी करत राहतोस दर वेळेस करायचं तुला असं दोन वर्ष करून गेले नाहीस आता मी जेव्हा टेलिव्हिजन करायचं एक एक आठवडा असा होता की दिलदोस्ती दोन्ही आजारी ही सिरियल सोडून बाकी सगळ्या सिरियलला माझं म्युझिक म्हणजे मी एवढंही काम केलं तर त्या काळात सुद्धा पण हा कधी विचार येत नाही की अरे आपल्याला सुचलं नाही तर किंवा काही नाही हे लक्षात आलं होतं मला आधीच की हे काहीतरी आहे भट्टी मजा आहे आणि विचार केला की अवघड वाटतं करणं सोपं आहे जितकं मी पाहतो त्याच्यामुळं आपण तू प्रश्न विचारतोस ना तू प्रश्न विचारणं बंद कर आणि अनुभव घ्यायला सुरू कर तुला त्याच्यासारखी बाहे गोष्ट तू आधीच शब्दाने करप्ट करू नको विचारांना ते फील होऊ दे म्युझिक अबाउट फील आणि तू प्रॅक्टिकली तू सी कॉम केल्यासारखं तू जर त्याला पाहू लागलास ट्रॅकमध्ये चांगला बनतो कितव्या वारला चेंज आणला पाहिजे असं नसतं ते फीन घेत घेत करायची गोष्ट आहे आणि तुझ्याकडे आहे ते प्रत्येकाकडे आहे उगच पण ऐसे नाही राहत आहे ना आणि अजून एक छान गोष्ट मला काय वाटते की मला कुठल्याच गोष्टीचं जे काही आता तू गाणं म्हणलं असते म्हणजे हे गाणं माझं आहे किंवा हे माझं हे असं भाव नसतच म्हणजे आता इथं बाहेर सुद्धा फोटो आता हे प्रसादनं ह्याच्यासाठीच लावलेत की तुला लक्षात राहावं की तू काय केलं मला आज रोज उठल्यावर हा भाव असतो हे माझ्यातलं मला खूप आवडतं की म्हणजे ते बॅगेज मला कॅरी करतायत की मी हा मी हे केलं की मी ते केलं मला सेम वाटतं जसं मी पंधरा वर्षा खाली होतो वाट तसंच वाटतं म्हणजे आपण अजून काहीच केलं पण मग हाऊ मच डू यू बिलीव्ह इन की ते कम्पोजर जे म्हणतात की उदर से आता आहे आमचं बस जरी आहे ते ह्या गोष्टी घेण्याचे दोन प्रकार आहेत वाटतं मला जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट त्याच हे कळत नाही ना इन इन टर्म जेव्हा आपण ते त्याचं कॅल्क्युलेट करू शकत नाही तर आपल्याला आपण त्याला दैव म्हणतो किंवा डेस्टिनी म्हणतो पण इट्स ऑल अबाउट गेम ऑफ आयक्यू क्यू अँड प्रॉबिलिटी अँड ऑल्सो अँड द पर्सन हू हँडल्स दॅट अँड दे मेक्स डिसिजन की हे काय इंस्टिंग अँड ऑल्सो मे बी दे आर टू हम्बल टू एक्नॉलेज दॅट दे नाही मलाही वाटतं मी पण हे समजतो की हे म्हणजे कुठून तरी वरून येत आहे किंवा हे येतं ज्यांना ते कन्व्हिनियंट वाटतं ज्यांना वाटत ते वरून वाट नेत ते वरून नेते म्हणतात काही काही जण म्हणतात की मी हुशार आहे म्हणतात किंवा काही काही जण म्हणतात मला जमत ह्या फक्त वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याच्या गोष्टी आहेत पण असतं हे मान्य करावं लागेल काय असत जे तुमच्याही नकळत हा जे बऱ्याच गोष्टी आहेत तशा तर जे आपल्याला नाही कळत असं ना हा आणि कळायची गरज पण नाही ते आपलं अस्तित्व आहे असं वाटतं आपण आपल्या जगण्याचा भाग आहे काय करणार असे तू या गाण्यासाठी किंवा काय या डोक्यात दॅट डजंट वर्क आय जस्ट नो वन थिंग आय जस्ट नीड टू सीट ऑन माय सिस्टम आय शुड बी देअर हॅप तसंच होत आलं आतापर्यंत होतं

करेक्ट डिरेक्शन मध्ये माझं म्हणणं की या सगळ्या गोष्टीचा विचार का तुला तू जग की तुला पाच मिळायचं असेल तर मिळेल नाही तर मिळणार नाही मिळणार नाही विचार का असे जस्ट लिव्ह दे बी थेक स्टे बी थे। एक तर ते तुला घेऊन जाईल तू त्याला सोडून देशील काहीतरी तर होईल इतकं ठरून आजकाल जरा सवय झाली सगळ्यात किती वेळ तो होंजिनिअरिंग हमने बी कि आहे इधर से लेकिन <laughs> हमने से <शार। laughs> आउट चला है नहीं इंजीनियरिंग हमने भी किया वो है वोजिस मैकेनिकल किया है मतलब तुम्हें नांदेड हा प्रॉपर जिट्टी बीडी सगळ सगळ जीडी म्हणजे ते खालून लाईट लाउनवर पूर्ण 100 रुपयाला जिट्टी कार्डम बेत वगैरे तो डी सी ना कम नया नहीं मतलब मैकेनिकल 70 मध्ये चार मुली आहे <laughs> सिविल ला तीन दोन पण मला असं कुठ आधी मी जेव्हा ऐकलं होतं म्युझिक मला खूप वाटलं की तुमचं कनेक्शन हैदराबादची असावं तिकडची हिंदी तशी बोलतो क्या, 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 क्या कर रहा ती तुम्ही नको बोले बोचा आहे का हा हिंदी म्हणजे सर्रास हिंदी असच बोलतात म्हणजे ज्यांना मराठी येत की नाही क्या क्या वे क्या कर रहा नाही वे कुछ भी क्या मी तोच कर रहा वे तू अभे उने नको बोले तो आय बे कल रे भाई जाते रे भाई हे जे आहे ना ते म्हणजे हिंदी बोलतात तुमच मराठी येणारे पण तसच निजाम एरिया मी दोन हजार अकरा ला आलो म्हणजे आज लास्ट पॅक्ट प्रॅक्टिकल आणि उद्या अच्छा पण ठरले होता मग बारावी नंतरच यायचं होतं मला इकडे पण बिईंग म्हणजे टीचर्स पेरेंट्स आणि शैक्षणिक संस्थेचं वातावरण जिथे राहायचो सदरवेळेला तर सगळे शाळा शाळा खूप अकॅडमिक वातावरण काम म्हणजे मला सुचत होत मी माझे गाणे माझे मला पाठवते म्हणजे ते आणि तेव्हा कम्पोज केलेले खूप छोटे छोटे ग्लिम्सेस मी आता वापरतो म्हणजे मी वीरजण म्हणतो त्यांना म्हणजे दही कसं लावतो आपण एकार दा, एक ती चाल म्हणजे तेव्हा बारावीत केलेली चाल आहे ती त्याच्यानंतर ही जी फ्लूट आहे ती पण त्याच काळात कंपोज केलेली आहे आयदर मी काय काय करत तिथपर्यंत पोहोचतो नंतर तिला घेतो एक काहीतरी आपली सोलफुल कन्विक्शन वाली गोष्ट त्यात असली की गाणं प्युअर होतं पण त्यातून रेकॉर्ड कसं करायचं रेकॉर्ड नाही डोक्याचा डोक्यात नोटेशन नाही ते फील ना। था था। ते फील सकट लक्षात राहायचं ना अजूनही लक्षात राहतं तेवढं मेमरी मी माइंडसेस पण विसरत नाही एक आता भेटलो एक दोनदा नाव विचारलं तर मी जन्मवेळ विसरत नाही प्रसंगच प्रसंग व्यवस्थित लक्षात राहतात किंवा आता या एका ठिकाणी आहे तर तिथं काय रोज मी छान इमॅजिन करू शकतो म्हणजे ह्याच्या पलीकडे राहणार नाही हे हे असे गेम पहिले कोणाला भेटला की मी आल्यावर बघ एक राजेश जोरीजी म्हणून व्हॉइस आर्टिस्ट होते त्यांचं निधन झालं मागच्या दोन तीन वर्षाखाली त्यांची त्यांचा एक मला सोर्स होता म्हणजे आणि त्यांच्याकडे जाऊन मी एक पाच सहा लोकांना भेटलो होतो पहिल्या पहिल्याच महिन्यात अशोक पत्कींनाही भेटलो होतो त्यानंतर संजय राजगौरी नंदन वगैरे होते त्यांना भेटलो तेव्हा ते एक विनस टिप्सचे ते दहीहंडी सॉरी गणपतीच्या काळात गणपतीतले गाणे ह्याच्यात काळात ते अरेंज वगैरे करायचो ते केल्यानंतर अशोक पथकी फरांकडे तेव्हा कुठल्या सॉफ्ट तेव्हा मी आलो तेव्हा मी तेव्हा रिझन वापरायचो प्रोपेलरेटच मग इथे आल्यानंतर रिझन रिझन करता करता मग पथकी काकांकडे ते सात सात गाणे बुधवारी बोलवायचे बुधवार गुरुवारी बोलवायचे मंगळवारी रेकॉर्डिंग आहे तोपर्यंत झाली पाहिजे सात एका दिवसात दोन गाणे होतात व्यवस्थित होतात असं म्हणून मग ते दोन गाणे एका एका एक दिवशी असं प्रोग्राम करून म्हणजे मोबाईलवर चांगली ऐकवायचं आहे तर आणि म्हणजे एकदा काम झालं की सगळं लगेच तिथल्या तिथं रेकॉर्डिंगच्या वेळेस मग असे अठ्ठावीस हजार बत्तीस हजार असे अमाऊंट मिळायचं भारी वाटायचं आणि ही वॉज व्हेरी uh, म्हणजे ते एक इंडस्ट्रीचं एक हे असतं ना की तुम्हाला काम आणि हे नियत ती uh, त्यांच्याकडे खूप uh, छान अनुभव वाढले त्यांनी खूप गाणे केले खूप काम केलं आणि आपल्या इंडस्ट्रीचं आता हे सगळं फिल्म टेलिव्हिजन थिएटर हे असले सगळे नियत पाहता ते आणि टायटल सॉन्ग म्हणजे इतकं चांगलं कंपोजर इतके एक एक्सपिरियन्स अरेंजर म्हणून आधी तिकडे होते आणि म्हणजे आपण फक्त त्यांच्या टायटल सॉंगवरच हे करतो तर त्यांना म्हणजे फिल्म म्युझिक आणि हे आपल्याकडे तेवढं त्या काळात त्यांच्या काळात रिच नसल्यामुळं का त्यांचा लाभ घ्यायला पाहिजे होता डिरेक्टर्सनी वगैरे जास्त त्यांनी खूप कमी केलं पण ते म्हणजे लोकांना आज माहिती टायटल सॉन्ग याच्यामुळं पण ऍज अ पर्सन मग त्यांच्या घरी गोडवायच्या चालीला म्हणजे एक लाडू मिळायचा मग लाडू खायचं आणि खूप केअरिंग होते आणि छान मी कधी भेटलो तेव्हा म्हणजे भेटतो खूप आणि म्हणजे प्रत्येक क्षण एक पुढच्या याच्यासाठी हॉस्टेल जे असतो लांबांचं गुप्त धान माहिती पण मग नंतर ना मी सेटअप म्हणजे लगेच पैसे खूप कमवू लागलो मी माझ्या माझी तर ता तयारी म्हणजे स्टेशनवर झोपू आपण असं करू वगैरे अशी तयारी होती म्हणजे शैमे आणि काय काय शिकायला मिळेल पण इथं आल्यानंतर असं वाटलं का हे वाट तू कसं केलास हे हे कसं केलंय तू हे मलाच विचारायचे त्याच्यामुळे मला, मला वाटलं वाट का अरे मला इथे येऊन शिकायला मिळेल वाटलं पण मलाच विचारतात सगळे असं झालं मग त्या काळात जे जे चांगले मराठीत कंपोजर्स होते चलतीतले किंवा ज्यांचं काम यायचं त्यांच्यासाठी मला अरेंजमेंट म्हणजे तेव्हा होणार असून मी या घरची पण ते तर तरी तेराची गोष्ट आहे काय झालं मी लोखंडवाला मध्ये आता आपल्याला जवळपास एक दोन लाख लागतील अकॉस्टिक वगैरे करायला आणि आपल्याकडे पैसे जमलेत आपण छान कॉस्टिक करून हे करूया बत्तीस हजार रेंट होतं तिथं शिफ्ट झालं मी वन रूम किचनवर होतो आधी अकरा हजार म्हणजे पन... सा किती बघ पन्नास हजार आणि अकरा हजार डिपॉझिट एवढं घेऊन आलो होतो मुंबईत मला काय वाटतं हे सगळं पार्ट ऑफ लाईफ आहे ते सांगितलं की मला ते असं ते काय वगैरे तर मला जरा अवॉइड करतो पण आम्हाला माहिती नाही पण आता विषय निघाला मी विसरलो केश उत्तांसरलो होतो अदरवाइज टू पार्ट थ्रीमध्ये अजून आम्ही डेपमध्ये गप्पा मारले आहेत दुसऱ्या बद्दल त्यांना काय म्हणायचं ते पण आम्ही त्याच्यात बोललेलो आहे सो स्टेट यून वेट फॉर द थर्ड पार्ट